हॅलो फ्रेंड, मी प्रणाली. प्रणाली खाना खजान्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्त सीताफळ रबडी बनवणार आहोत. ही रबडी खायला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूपच सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी गॅसवर एक कढाई ठेवूया. तर ही जाड कढाई आहे आणि यामध्ये आता आपण 1 लिटर फुल क्रीम दूध ॲड करूया. छान. आता हे दूध आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. तर हे बघा, इथे दूध छान गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यावरही साय येत आहे. तर आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने यामध्ये जी साय येते ती या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि हे दूध छान आटवून घ्यायचं आहे. तर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला लोच ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर आपण छान दूध आटवून घेऊया. तर यामध्ये एकसारखा असा चम्मच हलवत राहायचा आहे आणि ही साय या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मस्त. तर हे बघा, इथे आपलं दूध छान आटत आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला लोच ठेवायचा आहे. लो फ्लेमवर आपण मस्त याची रबडी तयार करून घेऊया. तर हे बघा, इथे दूध छान अर्ध झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हे दूध जोपर्यंत 1/3 इतकं राहत नाही तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपलं दूध छान 1/3 इतकं राहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याला मी मस्त लो फ्लेमवर 1 तास आटवून घेतलेलं आहे. छान. आता यामध्ये आपण साखर ॲड करूया. तर इथे मी 1 छोटा बाउल साखर ॲड केलेली आहे. तर ही साखर 1/3 कप आहे. परत छान 15 मिनटं आपण याला आटवून घेऊया, म्हणजे साखर छान यामध्ये मिक्स होईल आणि आपली रबडी खूप छान क्रीमी होईल. तर हे बघा, इथे मी मस्त 15 मिनटं याला परत आटवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी क्रीमी आपली रबडी इथे तयार झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही कढाईला जी मलाई तिटकलेली आहे ती आपल्याला एका चमच्याच्या सहाय्याने यामध्ये काढून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे मी सर्व मलाई यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सीताफळचा गर ॲड करायचा आहे. तर इथे मी 1 मोठ्या सीताफळचा गर छान ह्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तर हा गर आपण ह्या रबडीमध्ये ॲड करूया. तर ही रबडी हलकी गरम आहे, तर खूप जास्त गरम असताना यामध्ये ॲड करायचं नाही. आता खूप छान मिक्स करून घेऊया. तर बघू शकता इथे तुम्ही खूपच छान मस्त क्रीमी रबडी इथे आपली
रेडी झालेली आहे। ही रबडी खायला खूपच छान लागते। तुम्ही नक्की अशा प्रकारे सीताफळ रबडी तयार करून बघा, तुम्हाला ही रबडी खूप आवडेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय।